विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी इंग्रजीमधील द रायझिंग ऑफ द मून ही एकांकिका अभ्यासणार आहोत. एकांकिका यासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे वन ॲक्ट प्ले. प्ले म्हणजे नाटक. तर वन ॲक्ट प्ले म्हणजे एक अंक असलेले नाटक म्हणजेच एकांकिका. लेडी ग्रेगरी या प्रसिद्ध आयरिश लेखिकेने लिहिलेली ही एक एकांकिका आहे. इंग्रज लोकांनी आयर्लंड या देशावर बऱ्याच काळापासून राज्य केले होते. आयरिश लोकांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचे असते, त्यासाठी काही आयरिश क्रांतिकारक प्रयत्न करत असतात. या पार्श्वभूमीवर लिहिली गेलेली ही एक एकांकिका आहे. या एकांकिकेमधील पात्रांची यादी पहा. सार्जंट हा एक पोलीस अधिकारी आहे. द रॅग्ड मॅन हा फाटक्या कपड्यातील एक माणूस स्वतःला पोवाडा गायक म्हणून सांगतो, परंतु तो जेलमधून पळून गेलेला कैदी आहे की जो एक आयरिश क्रांतिकारक आहे. पोलिसमन बी आणि पोलिसमन एक्स हे दोन पोलीस आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एकांकिकेचा सारांश पाहूया. नाटकातील दृश्य म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील एक धक्का आहे. काही खांब व साखळ्या दिसत आहेत. एक भले मोठे पिंप आहे व सर्वत्र चंद्रप्रकाश पसरलेला आहे. अशा प्रकारचे दृश्य स्टेजवर दिसत आहे. यानंतर तीन पोलीस या ठिकाणी प्रवेश करतात. या तीन पोलिसापैकी एक आहे सार्जंट, जो की आहे पोलीस अधिकारी, आणि दोन आहेत पोलिसमन. त्यांची नावं सांगितलेली आहेत पोलिसमन बी आणि पोलिसमन एक्स. आयर्लंडच्या तुरुंगातून एक कैदी पळून गेलेला आहे. हा कैदी म्हणजे एक आयरिश क्रांतिकारक आहे. या क्रांतिकारकाला अनेक लोकांची सहानुभूती आहे. याला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने 100 पौंड इतक्या रकमेचे बक्षीस लावलेले आहे. सार्जंट व दोन पोलीस यांना अशी शंका आहे की या धक्क्यावरून कदाचित बोटीत बसून हा गुन्हेगार पसार होऊ शकतो, म्हणून त्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी किंवा त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी हे तिघेजण तिथे आलेले आहेत. या पोलिसाकडे एक भले मोठे पत्रकाचे बंडल आहे आणि अनेक ठिकाणी ते ही पत्रकं लावत आहेत. या पत्रकावरती गुन्हेगाराविषयी माहिती दिलेली आहे, तसेच बक्षीस जे की आहे 100 पौंडाचे याची पण माहिती या पत्रकावरती दिलेली आहे. तेव्हा एक पोलीस विचारतो की या पिंपावरती मी पत्रक लावू का. तेव्हा सार्जंट सांगतो ठीक आहे, लावून टाका. आणि ते पत्रक सार्जंट मोठ्याने वाचतो. डार्क हेअर, डार्क आईज, स्मूथ फेस, हाईट 5'5" आणि म्हणतो की या वर्णनावरून गुन्हेगारांना पकडणं हे काही सोपं काम नाही. सार्जंट सांगतो की हा माणूस म्हणजे चमत्कारच आहे की जो तुरुंग फोडून पसार होऊ शकतो. आणि त्याला अशी पण शंका वाटते की कदाचित काही तुरुंगाधिकाऱ्यांनी या क्रांतिकारकाला सहकार्य केलं असावं. यानंतर हा जो सार्जंट आहे तो दोन पोलिसांना सांगतो की तुम्ही पत्रकं चिकटवण्यासाठी इतरत्र दुसऱ्या ठिकाणी जा आणि सर्वत्र हे पत्रकं चिकटवून वापस या. यानंतर हे दोन्ही पोलीस सार्जंटच्या सांगण्यानुसार तिथून निघून जातात. सार्जंट पुन्हा पत्रकाकडे पाहतो आणि विचार करतो 100 पौंड बक्षीस व नोकरीत बढती जर त्याने गुन्हेगाराला पकडले तर. सार्जंट असा विचार करत असताना अचानक एक माणूस जो की फाटक्या कपड्यामध्ये आहे घाईघाईने सार्जंटच्या बाजूने पुढे जात असतो. तेव्हा सार्जंट विचारतो तू कुठे जात आहेस. तेव्हा तो माणूस सांगतो साहेब मी एक पोवाडा गायक आहे, त्याला म्हणतो आपण बॅलेड सिंगर, आणि माझ्याजवळ असलेले पोवाडे विकण्यासाठी मी धक्क्यावर जात आहे. या ठिकाणी काही खलाशी माझे पोवाडे विकत घेतील आणि माझा दिवसभराचा पोटाभराचा प्रश्न मिटू शकेल. सार्जंट सांगतो की तू धक्क्याकडे जाऊ नको. तेव्हा हा माणूस म्हणतो गरिबांचं जगणंच अवघड, सगळं जग हे गरिबाच्या विरोधामध्येच असतं. सार्जंट विचारतो तू कोण आहेस. तेव्हा हा माणूस सांगतो की मी जिम्मी वॉल्श, मी पोवाडा गायक आहे आणि बाजूच्या गावातील सगळेच लोक मला ओळखतात. तेव्हा हा सार्जंट म्हणतो मी तुला ओळखत नाही आणि तरीसुद्धा तू त्या धक्क्याकडे जाऊ नकोस. तेव्हा हा माणूस सांगतो की तुम्ही माझे काही पोवाडे ऐका आणि नाईला जाणे. सार्जंट काही पोवाडे ऐकतो कारण हा जो माणूस आहे तो खूपच विनंती करत असतो. आणि शेवटी हा फाटक्या कपड्यातील माणूस सार्जंटला सांगतो की साहेब तुम्ही ज्या व्यक्तीची इथं वाट पाहत आहात त्या व्यक्तीला, त्या माणसाला मी ओळखतो. ते ऐकून सार्जंट आश्चर्यचकित होतो.
सार्जंट या फाटक्या कपड्यातील व्यक्तीला विनंती करतो की हा जेलमधून पळलेला गुन्हेगार नेमका कसा आहे आणि तू त्याला कोठे पाहिलंस. तेव्हा हा माणूस सांगतो की तो अतिशय भयंकर प्रकारचा माणूस आहे. जगात असं एकही शस्त्र नाही की जे याला चालवता येत नाही. तो एका दगडामध्ये एका पोलिसाचा खून करू शकतो, त्याला संपवून टाकू शकतो आणि मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. तेव्हा इथं थांबण्यापेक्षा मी आपला गावातच बरा आहे म्हणून हा माणूस नेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सार्जंट त्याला थांबण्याची विनंती करतो आणि सांगतो की मला या माणसाविषयी अधिक माहिती सांग. दोघेजण गप्पा मारत धूम्रपान करतात. नंतर हा माणूस जो आहे पोवाडा गायक, तो आयर्लंडमधील देशभक्तीपर पोवाडे गातो. यातली बरीचशी गाणी, बरीचशी पोवाडे हे सार्जंटला माहिती असतात आणि सार्जंट बोलत बोलत सांगून टाकतो की तरुणपणी तोसुद्धा अशा प्रकारे विचार करायचा आणि देशभक्तीपर गाणी वगैरे म्हणायचा. आणि तो मान्य करतो की जर तो पोलीस खात्यामध्ये भरती झाला नसता तर कदाचित तोसुद्धा एक क्रांतिकारक झाला असता. परंतु आता माझे कर्तव्य वेगळे आहे आणि मी माझे कर्तव्य नक्कीच चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. अशा प्रकारची माहिती सार्जंट त्या व्यक्तीला सांगतो. आणि दोघांमध्ये बोलणे सुरू असताना धक्क्याच्या बाजूने एक शीळ ऐकू येते आणि सार्जंटला समजते की एक बोट क्रांतिकारकाला घेऊन जाण्यासाठी धक्क्यावरती आलेली आहे आणि हा फाटक्या कपड्यातील माणूस हा पोवाडे गायक नसून तो तुरुंग फोडून पळून गेलेला कैदी आहे आणि तोच क्रांतिकारक आहे. आणि तेव्हा हा सार्जंट त्याला विचारतो, तू कोण आहेस खरे सांग. तेव्हा हा माणूस आपली टोपी व केसांचा टोप काढून ठेवतो आणि सांगतो की तो पळून गेलेला कैदी मीच आहे. सार्जंट म्हणतो, मी तुला आता सोडणार नाही. तेव्हा हा माणूस सांगतो की मला अपेक्षा आहे की तुम्ही मला मदत कराल. इतक्यात एक्स पोलिसाचा आवाज ऐकू येतो आणि हा जो माणूस आहे तो पटकन पिंपाच्या पाठीमागे लपून बसतो. एक्स पोलिसमन आणि पोलिसमन बी हे दोघेही येतात सार्जंटजवळ आणि विचारतात, इथे कुणी आलं होतं का? काही क्षण विचार करून लगेच सार्जंट सांगतो की इथं कोणीही आलेलं नाही आणि मी बराच वेळ झालं या ठिकाणी धक्क्यावरती लक्ष ठेवून आहे. यानंतर हा जो सार्जंट आहे तो दोन्ही पोलिसांना सांगतो की तुम्ही इथं थांबण्याची गरज नाही, धक्क्यावरती पहारा देण्यासाठी मी एकटाच थांबतो आणि तुम्ही इथून निघून जा. तेव्हा सार्जंटच्या आदेशानुसार दोन्ही पोलीस निघून जातात. काही क्षणानंतर फाटक्या कपड्यातील क्रांतिकारक पिंपामागून बाहेर येतो व सार्जंटच्या समोर येऊन उभा राहतो. सार्जंट त्याची टोपी व टोप त्याला वापस देतो. तेव्हा हा जो क्रांतिकारक आहे तो अतिशय आनंदी होतो आणि म्हणतो, वेल गुड नाईट कॉम्रेड अँड थँक यू. सार्जंटचे आभार मानून तो धक्क्याच्या दिशेने निघून जातो. नंतर सार्जंट पत्रकाकडे पाहतो आणि म्हणतो, 100 पौंड इनाम, 100 पौंड. नंतर सार्जंट प्रेक्षकाकडे पाहतो आणि म्हणतो, मला एक प्रश्न पडला आहे की खरंच मी एवढा मूर्ख आहे का? आणि याच ठिकाणी नाटक संपते, पडदा पडतो. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण वन ॲक्ट प्ले किमान एक वेळ शांतपणे वाचून घ्या व टेक्स्टबुकमधील ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज सोडवण्याचा प्रयत्न करा. पाठावर आधारित प्रश्नोत्तरे व ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजचा अभ्यास करण्यासाठी मी तयार केलेला दुसरा व्हिडिओ पहा. या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.